पंचगंगा नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरात एकूण 55,344 घरगुती गणेश मूर्तींचं इराणी खणीत विसर्जन करण्यात आलं. पंचगंगा नदी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. प्रशासनाच्या या आवाहनाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी दिवसभर इराणी खण इथं सुरू असलेलं गणेशमूर्ती विसर्जन आज पहाटेपर्यंत सुरू होतं. 24 तासात शहरातील 55,344 घरगुती गणपती मूर्तींचं इराणी खणीत विसर्जन करण्यात आलं. यावर्षी कोल्हापूर शहरात 100% पर्यावरणपूरक गणेशोत्सव पार पडल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. आज सकाळी घरगुती गौरी गणपती मूर्तींचं विसर्जन पूर्ण झाल्यानंतर इराणी खण परिसराची महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात आली. आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात पडलेला कचरा एकत्र करून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतलाय. आता हा परिसर शुक्रवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी सज्ज झालाय.